आज आपल्या कला मेहफिलचं पाचवं सेशन आहे आणि या सेशनमध्ये तुम्ही आला आहात आणि आज अतिशय उत्तम असं डेमॉन्स्ट्रेशन तुम्ही दिलेलं आहे. तर थोडं कला मेहफिलबद्दल तुम्हाला कसं वाटलं इथे येऊन हे डेमॉन्स्ट्रेशन देताना, आणि जे आता उपस्थित आहेत त्यांना थोडंसं कलेबद्दल जर मार्गदर्शन केलं तर खूप छान वाटेल. खरं तर मला इथे संधी दिली तुम्ही काम करायची. एकतर मला कॅम्पस खूप आवडलं आणि एकदम भारवलेलं वातावरण आहे. भारवलेल्या वातावरणात काम करायला एक वेगळीच मजा आहे, त्याने ऊर्जा पण असते आपल्यात आणि एकदम स्पॉन्टेनियसली काम होतं. तुम्ही बघितलं असाल, मी आता इथे एक लाईव्ह डेमो केलेला आहे, चैतन्यला मॉडेल म्हणून बसवलंय आणि मला स्वतःला पण लाईव्ह करताना वेगळी मजा असते, वेगळं थ्रिल असतं त्याच्यामध्ये. ते खेळल्यासारखं असतं, म्हणजे नुसतं काही एखाद्या व्यक्तीचं आपण चित्र करतो असं नाही, तर तो जो एक आकार आहे त्या आकारामध्ये जे काही व्हायब्रेशन रंगांचे असतात त्याच्याकडे माझं लक्ष होतं आणि तसं मी चित्र करत गेलो. म्हणजे नुसतं एखाद्या व्यक्तीचं नुसतं चित्र करायचं असं नाही, तर मलाही त्यात काहीतरी मिळायला पाहिजे असा माझा असतो उद्देश असतो की काहीतरी खेळायला मिळायला पाहिजे. रंग असतील, आकार असतील, लाईटमुळे जे काही गंमत येते त्याच्यामध्ये, तर असं मला काम करायला मजा आली याच्यामध्ये. आणि इथलं जे वातावरण आहे ते पण खूप भारावलेलं आहे आणि सगळे काम करतायत इथे. आणि तुम्ही हे जो कला महफिलचा जो कार्यक्रम तुम्ही चालवलाय तो खरंच चांगला आहे आणि असंच पुढे पण ते चालू राहावं, जेणेकरून जे कला रसिक आहेत ते पण येतील आणि काही आर्टिस्ट पण सहभागी होतील याच्यामध्ये आणि वेगळंच त्याच्यातनं देवाणघेवाण होईल. आणि एकतर मुळात तुम्हाला हे सगळं शक्य आहे कारण तुमच्याकडे सगळं सेटअप रेडी आहे आणि तुम्ही हे सगळं करू शकता, ही चांगली गोष्ट आहे आणि असं वरच्यावर होऊ द्या व्हावं असं मला काय म्हणतं. आणि थँक्यू श्रुती मॅडम, तुम्ही इथे मला बोलवलंय, थँक्यू व्हेरी मच. तुम्ही आलात हे खरंच आमचं भाग्य आहे. तुम्ही म्हणालात तसं MIT-WPU युनिव्हर्सिटीचं कॅम्पस खूपच अप्रतिम आहे आणि आम्ही दर महिन्याला हा कला मेहफिल सोहळा करतो आहोत. मला एक विचारायचं आहे या डेमोच्या निमित्ताने की जेव्हा सुरू करतो आर्टिस्ट आणि कुठल्या तरी स्टेजला येतं आणि लक्षात येतं की नाही थोडंसं वेगळं व्हायला पाहिजे असं बरेचदा होतं, तर अशा वेळेला आर्टिस्टनी काय दृष्टी ठेवली पाहिजे? आणि कारण सगळे स्ट्रोक्स परफेक्ट येतील असं नाही प्रत्येक वेळेला, आणि एस्पेशली जेव्हा हे नवीन कलाकार काम करतात त्यांना काय मार्गदर्शन कराल? मुळात मी जेव्हा काम सुरू करतो तेव्हा मी असं काही ठरवून करत नाही, मी थोडस काय म्हणू अज्ञातात झोकून देतो स्वतःला आणि त्यात मला काही जे काही चॅलेंजेस निर्माण होतात त्याला मी समोरा जातो आणि त्यातनं काहीतरी वेगळं घडत असतं. पण ही माझी पद्धत आहे, म्हणजे मी काम करताना असंच करतो, खेळत खेळत जायचं, चुकलं तरी चालणार आहे, स्ट्रोक्स इकडे तिकडे झाले तरी चालणार आहे, पण काहीतरी मिळवल्याचा एक आनंद मिळतो आपल्याला, त्यात आपण काहीतरी केलंय, म्हणजे ते जे काही थ्रिल असतं त्यात एक मजा आहे. तो माझा उद्देश असतो की अगदी ज्या सारखंच झालं पाहिजे हा उद्देश नसतो, पण जो काही आकार आहे त्या आकाराशी आपण कसं रिलेट करतो आणि कसं खेळतो त्या रंगांसोबत इथे माझा फोकस असतो. आणि अगदी सांगायचं झालं तर मी एवढं सांगेल की बिंदासपणे खेळून बघा, असं काही घाबरायची गरज नाही आहे कारण असं काम करता करताच ते येणार आहे, म्हणजे असंच सुरुवात असते कायम. आणि काम चालू ठेवा असं मला वाटतं आणि त्यातनं आपोआप कामात सुधारणा होत असतात, स्टेप बाय स्टेप. आपल्याला पण काही काळानंतर कळतं की कुठे छान झालं काय, आपल्या स्ट्रेंथ काय आहे ती पण लक्षात यायला लागते, आपण त्यावर आपण फोकस करू शकतो नंतर. अशाच पद्धतीने हा प्रवास चालू राहतो. थँक्यू सो मच. थँक्यू.